पुण्याहून सासवडच्या दिशेने जाताना वडकी गाव लागते. वडकी गावापासून फक्त 10 मिनिटच्या अंतरावर मस्तानी तलाव आहे. मित्रांनो, इथे आल्यावर आपल्याला 2 रस्ते लागतात, तर आपल्याला इथून सरळ जायचं आहे. इथून फक्त 2 मिनिटाचे अंतर बाकी आहे. इथे आपण आपली बाईक पार्क केली आहे. इथे पार्किंगला 2 व्हीलरसाठी 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 40 रुपये चार्जेस आहेत. इथे पार्किंगसाठी मोठी अशी प्रशस्त जागा आहे. तर जाऊयात आता आपण मस्तानी तलावाकडे. मित्रांनो, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या नारळाच्या झाडामुळे मन अगदी प्रसन्न होऊन जाते. काही अंतर पुढे चालून गेल्यास आपल्याला मस्तानी तलावाचे असे विहंगम आणि विलोभनीय दृश्य पाहावयास मिळते, आणि तो समोर असलेला दिवे घाट आपले मन प्रसन्न करून जातो. मस्तानी तलावाजवळ विश्रांतीसाठी बाकडे सुद्धा मांडून ठेवलेले आहेत. तर तुम्हाला जर थकवा जाणवत असेल तर तुम्ही त्या बाकड्यांवर बसून विश्रांती घेऊन समोरील दृश्याचा आनंद उचलू शकता. मस्तानी तलाव हा श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांच्यासाठी बांधले असल्याचे म्हणले जाते. इथे सर्वप्रथम आपल्यास नजरेस पडतो तो एक भुयारी मार्ग. या भुयारी मार्गाचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा भुयारी मार्ग थेट शनिवारवाड्यात जातो. तर चला तर मित्रांनो, आपण आतमध्ये जाऊन बघूया हा भुयारी मार्ग. 250-300 वर्षापूर्वीच्या या पायऱ्या अजूनही आपल्याला सुस्थितीत आढळतात. गेल्या कित्येक वर्षापासून हा भुयारी मार्ग बंद असल्यामुळे आणि त्यामध्ये पाणी साठल्यामुळे आतमध्ये जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना आपण सर्वप्रथम काळजी घेणे गरजेचे आहे. शनिवारवाड्याचा भुयारी मार्ग पाहून झाल्यावर जसे आपण थोडे पुढे चालत जाऊ तसे आपल्याला अजून एक भुयारी मार्ग पाहावयास मिळतो. परंतु या भुयारी मार्गात पाणी साठल्यामुळे आपण खाली जाऊ शकत नाही. त्याच्या शेजारी श्री गणेशाची प्राचीन मूर्ती ठेवलेली आहे. थोडे अजून पुढे गेल्यावर तडबंदीमध्ये असलेल्या या भुयारी मार्गातून आपल्याला खाली असलेल्या मंदिरात जाता येतं. परंतु आता तिथे पाणी साठलेले आहे. थोडे पुढे गेल्यावर आपल्याला जे दिसत आहे ते आहे श्री गणेशाचे मंदिर. चला तर मित्रांनो, घेऊया आपण दर्शन आपल्या श्री गणेशाचे. मंदिरातून बाहेर आल्यावर आपल्याला दिसते ते एक हनुमानाची मूर्ती आणि गणपतीची मूर्ती. उजव्या बाजूने सरळ पुढे गेल्यानंतर आपल्याला एक पायरी मार्ग लागतो. याच पायरी मार्गाने आपल्याला महादेवाच्या मंदिराकडे जाता येते. मित्रांनो, आता मी बसलो आहे महादेव मंदिरामध्ये. हे मंदिर माधवराव पेशवे यांनी बांधल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. चला तर जाऊया आणि बघूया महादेव मंदिर कसं आहे.
दर्शन करून वरती आल्यानंतर आपल्याला मस्तानी तलावाची ही मजबूत अशी तटबंदी पाहायला मिळते. 300 वर्षापूर्वी बांधलेली ही तटबंदी अजूनही मजबूत आहे. दिवेघाटातून येणारे पावसाचे पाणी या तलावात साठवले जाते. गप्पी मासे सोडल्यामुळे या तलावात आपल्याला शेवाळे आढळून येत नाहीत. तर मित्रांनो, हा आहे दिवेघाट. अगदी दिवेघाटाच्या पायथ्यालाच हा तलाव आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.